हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच सुंदर अशी स्लीव्ह डिझाईन पाहणार आहोत। फ्रिलवाली स्लीव्ह डिझाईन असणार आहे। सेम डिझाईन मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, पण काठपदर साडीवरती आपण ही डिझाईन कशी तयार करायची ती दाखवणार आहे। आणि खूपच साधी सोपी असणार आहे, खूपच कमी वेळेमध्ये आणि पटकन होण्यासाठी आणि आकर्षित पण असणार। त्याच्यावरती छोट्याशा तुम्हाला टिप्स पण मिळणार आहे। तर हा व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा, आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। सर्वात आधी आपण इथे काय करणार आहोत की आपल्याला डबल कपडा घ्यायचा आहे आणि तो एकदा असा फोल्ड करून घ्यायचा, जसं आपण स्लीव्ह कटिंगला घेतो तसाच। खालचा जो काट असतो तो आपल्याला घ्यायचा नाही आहे, त्यासाठी मी इथे सरळ रेष मारून घेतलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे इथे पूर्ण उंची तुमची जी पण असेल ती घ्या। म्हणजे आता इथे 5 इंच उंची आहे तर इथे मी 5 इंचच घेणार, त्याच्यामध्ये जरा सुद्धा प्लस करू नका, कारण का आपली खाली 1/2 इंचाची फ्रील येणार आहे, तर आपल्याला इथे काही प्लस करायची गरज नाही। ठीक आहे, तर ह्या पद्धतीने झालं तर आता इथे आपल्याला स्लीव्ह राऊंड जो पण असेल तो घ्यायचा आहे, जसा की इथे 5 येतो आणि त्याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिन प्लस करायची आहे। रुंदी इथे मी 9 इंच घेतलेली आहे, स्टिचिंग मार्जिन 2 इंच, कॅप हाईट इथे मी 2.5 इंच घेणार आहे ह्या पद्धतीने। आणि वरच्या साईडला थोडंसं क्रॉस वाटलं म्हणून मी खालून परत एकदा 2.5 इंच घेतलेला आहे, शेवटी मिडल येतो स्लीव्हचा। आणि ह्या पद्धतीने तिरकी रेष मारून घ्यायची आहे। वरच्या साईडला 2 इंचावरती 1 मार्किंग आणि 1 इंचावरती 1 मार्किंग करून आपण 2 रेष मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला आर्महोलचा राऊंड काढायला इझी होतं। ह्या पद्धतीने थोडंसं डाऊन करून आपल्याला इथे पुन्हा जॉईन करून घ्यायचं आहे। हे झालं तर इथे पुन्हा बॉटमच्या साईडला 1 इंचावरती मार्किंग करा। तीच बॉटमची लाईन तुम्ही ह्या म्हणजे खालच्या बॉटमच्या साईडला सुद्धा 1 इंचाची मार्किंग केली तरी चालेल। आणि ह्या पद्धतीने कवाकार काढून घ्यायचा आहे। कवाकार कट करून घेतला, सेंटर काढून घ्या, फ्रंटचा भाग कट करून घ्या आणि मेन फेब्रिकवरती कपडा ठेवून तुम्ही इथे कटिंग करून घ्या। हे झालं तर इथे मी साडीचा कपडा एक्स्ट्रा घेतला होता, कस्टमरला आवडेल त्याच्या हिशोबाने। तुम्ही ह्याच्या जागेला काट जरी यूज केला तरी ते खूप सुंदर दिसणार आहे। तुम्ही काट सुद्धा इथे यूज करू शकता त्याचा सेम। ह्या पद्धतीने 2 इंचाची पट्टी घेणार आहे मी सरळ सरळ, कारण का आपलं स्टिचिंगमध्ये 1 इंच जाणार आणि फोल्ड करून आपला 1/2 इंच बरोबर 1 इंचामध्ये कव्हर होतो। जसं की आता इथे समजा की आपण 2 इंच घेतलेली आहे पट्टी, ती फोल्ड केल्यानंतर 1 इंच येते, त्यातला 1/2 इंच स्टिचिंगमध्ये जातो आणि 1/2 इंच आपला फ्रिलचा येतो। आता इथे काय करणार आहे, मेन फेब्रिक जे आहे ते खालच्या साईडला सरळ ठेवून ह्या पद्धतीने अस्तर ठेवायचं आहे आणि नंतर स्टिच करून घ्यायचं आहे। स्टिच करून झाल्यानंतर तो पार्ट आपण कट करून घ्यायचा आहे आणि नंतर इथे कऊ बाजू जितकी असेल ना आपली मिडलला, तेवढं आपल्याला इथे ते कट्स मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली स्लीव्ह इझिली फोल्ड होईल। इथे कोणत्याही प्रकारचं अस्तर वगैरे वापरायचं नाही आहे। भरपूर जणांची अशी म्हणजे विचारसरणी असते की ना जिथे डिझाईन येते, जिथे कवाकार येतो, तिथे आपल्याला कॅनव्हास हा वापरावा लागतो, तर तसं काही नाही आहे। म्हणजे कॅनव्हास पेपर वगैरे काही वापरायची इथे गरज नाही। ह्या पद्धतीने दाब स्टिच मारून घ्या परफेक्ट अशी, जरासुद्धा कुठे फुगा वगैरे येऊन देऊ नका। आणि नंतर राहिलेलं मेन फेब्रिक जे आहे ते परफेक्ट असं इथे स्टिच करून घ्या, आणि राहिलेलं एक्स्ट्रा जे पण फेब्रिक असेल ते नंतर कट करून घ्यायचं आहे। धागे किंवा मेन फेब्रिक जे पण असेल ते आपल्याला इथे ठेवायचं नाही, कट करून टाकायचं आहे परफेक्ट असं। आता इथपर्यंत जिथपर्यंत आलं इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला विचारा कमेंटमध्ये, कारण का इथे म्हणजे काही जणांना पटकन समजतं, काही जणांना लवकर नाही समजत, तर त्याच्यासाठी काही हरकत नाही आहे। तुम्ही बिंदास विचारत जा, मी तुम्हाला सांगत जाते, प्रत्येकाच्या कमेंटच्या मी उत्तर जे असतात ते देतच असते। आता इथे जी आपली पट्टी आहे ती फोल्ड करून आपण ह्या पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी। स्टिच करून घेतल्यानंतर 2 ते 2.5 इंचावरती आपल्याला इथे सरळ सरळ स्टिच करून नंतर फोल्डिंग घ्यायचे आहे, म्हणजे प्लेट्स ज्या पाडायच्या आहेत त्या नंतर घ्यायच्या आहेत। 1/2 इंच मी आतल्या बाजूला फोल्ड केलेलं आहे। इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्या की 2 ते 2.5 इंचापर्यंत मी तुम्हाला सरळ घ्यायला का बोलले, कारण का आपल्याकडे आधीच फ्रिलसाठी कपडा कमी असतो, त्याने आपण सुरुवातीपासून जर फ्रिल घेतली तर ती काही उपयोगाची पण नसते। ती आपल्या स्टिचिंग मार्जिनमध्ये म्हणजे जी आपली फिटिंगची साईट असते तिथे दडलीच जाते, तर त्यासाठी 2 ते 2.5 इंचापर्यंत तुम्ही सरळ सरळ स्टिचिंग घ्या। ठीक आहे, आणि जर तुम्हाला 1/2 इंचापेक्षा जास्त जर फ्रिल आवडत असेल उंचीची, तर तुम्ही इथे काय करायचं आहे, जो आपण प्लेट पाडलेले
आहेत आतल्या साईडला, मी इथं जसं की 1/2 इंच दुमडले तर तुम्ही तिथे जा जास्तीत जास्त दुमडा, जेणेकरून स्लीव म्हणजे जी तुमची फ्रिल आहे ना ती फोल्ड होणार नाही. जर तुम्ही कमी दुमडलं म्हणजे टोचल्यासारखं नुसतंच असं नावाला नुसतं जर तुम्ही अशी फोल्ड केली फ्रिल आणि नंतर तुम्ही स्टिच केली तर त्या फ्रिल ज्या आहेत त्या उचलल्यासारख्या दिसतात, तर त्यासाठी तुम्ही तिथे ती काळजी घ्यायची आहे. या पद्धतीने आपण परफेक्ट असं मिडल घ्यायचा फ्रिलचा आणि त्याच्यानंतर आपण ह्या पद्धतीने 1/2 इंच आपली फ्रिल राहील ह्या हिशोबाने आपण इथे जॉईन करून घ्यायचं आहे. जॉईन करताना व्यवस्थित घ्या, जॉईन करून थोडंसुद्धा चुकू नका, कारण का आपली फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. हे झालं की आता इथे बघा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. इथे बघू शकता आपली म्हणजे फ्रिल वगैरे जी आहे ती एकदम परफेक्ट अशी सुंदर अशी इथे झालेली आहे तयार. आता इथे आपण लेस लावून घेऊयात, पण लेसच्या जागेला तुम्ही इथे म्हणजे मण्यांची माळ किंवा स्टोन असे लावलेत तरी चालून जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथे कवा आकार आता जिथे मी आता स्वीट दाबली आहे ती त्याच्याबरोबर खाली तुम्ही लटकन वगैरे सुद्धा सोडू शकता, खूप सुंदर दिसेल ते सुद्धा मिडलला एकच. म्हणजे छोटी लेंथ लहान ठेवा, लेंथ मोठी ठेवू नका, एकदम छोटी 1/2 इंच 1/2 इंच इतकं तुम्ही लटकन तिथे लावू शकता. प्लस त्याच्यावरती बरोबर कवाकाच्या म्हणजे त्या टोकाच्या वरती बरोबर तुम्ही एखादा छान असा पॅच सुद्धा लावू शकता. या पद्धतीने आपली पूर्णपणे इथे स्लीव्ज तयार होते. तुम्हाला कशी वाटली ही स्लीव्ज मला नक्की सांगा. जितक्या सोप्या पद्धतीने सांगता येईल तितक्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वजण आपापली काळजी घ्या. बाय.